नमस्कार, मी दिनकर राऊत, SAO न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर। अखेर पशुपतीनाथ दांगड धावले पेशंटच्या काळजीसाठी कोविड सेंटरला। तहसीलदार मेंढके साहेब व देशपांडे साहेब यांनी घेतला पिशेगाव येथील कोविड सेंटरचा आढावा। सिमेंट नंबर वन स्ट्रॉन्ग सिमेंट। पिशेगाव येथील COVID-19 सेंटरवर प्रत्यक्ष जाऊन तेथील जेवण व्यवस्था, साफसफाई व बाबीची पाहणी करताना युवा नेते पशुपतीनाथ दांगड, केचे तहसीलदार दुलाजी मेंढके साहेब, नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी केज ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सौ अरुणा केंद्रे मॅडम, डॉक्टर असोले सर यांच्याशी COVID-19 सेंटरवर कोरोना या विषाणूचा संसर्ग झालेल्या बाधित व्यक्तींशी आरोग्यविषयी अस्थेवाईकपणे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना मानसिक बळ देऊन लवकर बरे होईल असा दिलासा दिला व या COVID-19 सेंटरच्या दिल्या जाणाऱ्या जेवणाची सोशल मीडियावर जी चर्चा होती त्याची प्रत्यक्ष दखल घेऊन येथे उपचार घेत असलेल्या व्यक्तींना जेवण कसे मिळते याची विचारपूस केली व आलेल्या जेवणाची या टीमने प्रत्यक्ष चव घेतली। सदरील जेवण चांगल्या प्रतीचे असल्याने समाधान व्यक्त केले व या COVID-19 सेंटरची साफसफाई, स्वच्छता ही देखील आरोग्य कर्मचारी चांगल्या प्रकारे करीत असल्याने आरोग्य कर्मचारी यांचे या टीमने कौतुक करून आभार व्यक्त केले।